श्रीमान, माझे नाव बबन भास्कर दगड खैर. मी पोलीस दलामध्ये 1/4/91 भरती झालेलो आहे. आज रिटायरमेंट 31/5/2023. मी जर परत मी परमेश्वराच्या कृपेने मला पोलीस खात्यात जनतेची सेवा करायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. माझ्या आईवडिलांना मी धन्यवाद देतो. आणि मी परत जर मला देवानी मानवाचा जन्म दिला तर मी परत देवाला सांगेल का मला परत पोलीस खात्यातच भरती कर. आणि मी 22/5/2023 पासून अयोध्यासाठी 150 लोक घेऊन जात आहे. पायी दिंडी काढलेली आहे. महाराष्ट्रातून पहिलीच पायी दिंडी आहे वारकऱ्यांची. आ रिटायरमेंटच्या अगोदर 8 दिवस चालू केलेली आहे दिंडी. ती दिंडी 19/6/2023 पर्यंत 1 महिन्यासाठी चालणार आहे. हा प्रोग्राम आम्ही हाती घेतलेला आहे. रिटायर झाल्यानंतर पण मी आध्यात्मिकमध्ये जाणार आहे. त्याच्या अगोदरच ही सेवेला सुरुवात केलेली आहे. का रिटायरच्यानंतर माणसाच्या मनात काही चल विचल होऊ नये म्हणून मी रिटायरच्या अगोदरच ही सुरुवात केलेली आहे. आणि मी माझा दिंडीचा पॉम्पलेट पण आणलेला आहे. सांगती ते वरिष्ठांना पण दाखवणार आहे. कारण असा असं जो प्रोग्राम चाललेला आहे निःशुल्क प्रोग्राम घेतलेला आहे. महाराष्ट्र पोलीस की जय, मुंबई पोलीस की जय. जय हिंद. श्रीमान, माझे नाव पीर मोहम्मद हुसेन शेख. मी 1985 साली पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालो. आणि 2017 साली मला पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळून मी विविध पोलिसांवर काम केलं आहे. मी सध्या कळतो की पोलीस ठाणे येथे काम ATC पथकात काम केलेलं आहे. ATC पथकात काम करत असताना मला फार चांगले अनुभव आले. आणि सध्या मी एक मुस्लिम धर्मीय असून मला माझा उर्दू विषय या विषयावर चांगला प्रतिबंध आहे. आणि तसेच इस्लामबद्दल मला फार माहिती आहे. तर यापुढे भविष्यात कधी पोलीस दलाला माझ्या उर्दू विषयाबद्दल किंवा दुसरं काही कामाबद्दल माझ्या उर्दू विषयाबद्दल किंवा दुसरं अजून काय इस्लाम धर्माच्या माहितीबद्दल काही पोलीस दलाला आवश्यकता भासली तर मी नेहमीच पोलीस दलासाठी अग्रेसर राहणार. या आणि आजचा एक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माननीय पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई साहेबांचे तसेच सगळं अधिकाऱ्यांचे आणि इथे जमलेले सगळे माझे जे कर्मचारी अधिकारी त्यांच्या कुटुंबाचे आभार प्रकट करतो. जय हिंद, जय भारत. मी सहाय्यक पोलीस आयुक्त गोपिका शेषदास जहागीरदार. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 1987 साली MPSC तर्फे सर्व सेवेद्वारे आलेली पहिली माझी तुकडी होती. आणि आता आज 36 वर्षाच्या सेवे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. खूप संमिश्र भावना आहेत. 36 वर्षाच्या सेवा कालावधीत पाठीमागे बघून बघितलं तर कारकिर्दीमध्ये खूप चांगले मला अनुभव आले. मला DG इन्सिग्निया मिळालं आहे. मी कबड्डीची राष्ट्रीय खेळाडू आहे. राष्ट्रपती पदक 2019 मध्ये मला मिळालं आहे. तसेच युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्समध्ये मी 2 वेळेस भारतातर्फे प्रतिनिधित्व केलं आहे. अशा या सगळ्या माझ्या कारकिर्दीला मी पोलीस खात्यात आल्यामुळेच मला ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. अत्यंत खूप चांगलं वाटतं आहे. तसंच दुःख पण जाता वाटतं आहे की माझं एक कुटुंब मी आज सेवानिवृत्त होत आहे. संमिश्र भावनांच्या आधारे जाता जाता मला एवढंच म्हणता येईल की वाटेवर काटे वेची ते चालले, वाटले मला फुला फुला ते चालले, एक हात मिसळून कधी आपुलीच साथ धरीत चालले. आता मी अपेक्षांचे सुखदुःखे ओझे उतरून फेकून देऊनही परत चालले. या वसंतराव देशपांड्यांच्या कवितेची पुरेपूर शब्दनिशब्द माझ्या पोलीस सेवेतील कारकिर्द आणि इतिहास साक्षी आहे. माननीय पोलीस आयुक्त सर यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी मोठी संख्या असताना एवढ्या छान ठिकाणी सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केला आहे. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय पोलीस कुटुंबीय सर्व सदस्य त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. मी बाळासाहेब श्रेरी गावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक RCA पोलीस स्टेशन मुंबई. मी महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये दिनांक 18/8/1992 सरळसेवी पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालेलो आहे. सुरुवातीला मी ठाणे शहरामध्ये 93 ते 2004 असं कार्य ह्यामध्ये मी कर्तव्य पार पाडलेलं आहे. 2004 पासून मुंबईमध्ये कर्तव्य पार पाडत आहे. गेले 31 वर्ष जवळजवळ मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा केलेली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये काम करताना, त्याचप्रमाणे बॉम्ब शोधक व तो पथकमध्ये काम करताना आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई या ठिकाणी काम करताना मला ह्या कामामध्ये एक प्रकारची लोकांची सेवा केल्याचा आनंद मिळालेला आहे. पोलीस खात्यासारखी कोणतीही दुसरी खातं नाही की त्याच्यामध्ये लोकसेवा होत असतील. ह्या खात्यामध्ये बरेचसे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. मागचे दिनांक 25/5/2023 रोजी माननीय पोलीस पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांची जी क्राईम कॉन्फरन्स झाली त्यावेळेस त्यांनी विशेषतः मला माझ्या कामा केलेल्या कामगिरीचा विशेषतः उल्लेख करून त्या सर्वांना त्याच्या कामाबाबतच्या माझ्या उत्तम कामगिरीबद्दल जी प्रशंसा केलेली आहे त्या प्रशंसेबद्दल त्यांनी केलेल्या प्रशंसेबद्दल मला फार आनंद झालेला आहे. माझा जो कामामध्ये जो त्राण झालेला होता सर्व जो त्राण जो तो निघून गेलेला आहे. अशा प्रकारेच यापुढेही मी लोकसेवा चालू ठेवणार आहे. दुर्गम भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मी जे दुर्गम भाग आहे मावळे मुळशिवेले या ठिकाणी जे आदिवासी विभाग आहे किंवा दुर्गम भागावरती जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी जे शासनाच्या सेवा आहेत किंवा विशेषतः त्यांच्यासाठी जे काही शासनाने जे काही कार्यक्रम आखलेले आहेत त्यांच्या प्रगतीसाठी याच्याबद्दल त्यांना माहिती नसते. ही प्रगतीसाठी जे कार्यक्रम आहेत याबाबत त्यांना जाणीव करून देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहे. आणि अशाच प्रकारे पोलीस खात्यामध्ये यापुढेही जे आता कर्तव्य पार पाडतात त्या पोलीस अधिकारी आमदारांनी कर्तव्य पार पाडावे, शिस्तचा पालन करावे आणि आपल्या कामगिरीमध्ये अधिक उत्तम कामगिरी करावी आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढावा ही सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड आफ्टरनून ऑनरेबल कमिशनर ऑफ पोलीस मुंबई. आय द सन ऑफ मधुकर हनुमंत चव्हाण, धारावी पोलीस स्टेशन ASI. आय व्हेरी फील टू प्राऊड टू से दॅट वी ऑल आर हिअर टू गॅदर अ सेलिब्रेशन लाईक दिस. आय नेवर सीन इन माय लाईफ विच माय फादर कॉन्ट्रीब्युटेड. आपल्या आयुष्यात असा महत्त्वाचा क्षण येतो जे आपल्या वडिलांनी किंवा प्रत्येकाच्या वडिलांनी आपल्यासाठी केलेला असतो आणि मला आज खूप आनंद वाटतो आहे की आज माझे वडील सेवानिवृत्त होत आहे. धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या भावी आयुष्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, सुस्वागतम. आज आपण सर्वजण सन्मानाने आणि निष्कलंक सेवानिवृत्त होत आहात त्याबद्दल बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी सन्माननीय विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्रीमान देवेन भारती सरांना विनंती करतो की सर आपण सेवानिवृत्तांचा सन्मान करावा. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा सर सन्मान करतील त्यावेळेला ज्यावेळेला ती सन्मानाची बॅग त्यांच्या हातात जाईल त्यावेळेला आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्माननीय सरांना मी विनंती करतो की सर आपण थोडंसं पुढे अगदी सर्वप्रथम डॉक्टर दिलीप प्रल्हाद सुपे वैद्यकीय अधिकारी. त्यानंतर श्री दिगंबर मोतीराम कोळी पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर श्री प्रल्हाद बाबूराव बोर्डे. श्री भाऊलाल मुरलीधर कुटे.
श्री अंकुश सोमा पवार, श्री लक्ष्मण गैनबा चव्हाण, श्री राजेंद्र धोंडीबा पोवार, श्रीमती द्रौपदी प्रल्हाद ननावरे महिला पोलीस हवालदार, श्री रवींद्र भार्गव ब्रीद पोलीस हवालदार, आणि श्री पंडित कोंडिबा सुतार. धन्यवाद सर. सर आपल्याला विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यावं. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यावं. सर्वप्रथम श्रीमती गोपिका शेषदास जहागीरदार, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्रीमती सुजाता आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री दीपक सदाशिव चौधरी, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री दत्तात्रय हरिबा शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री जयप्रकाश मधुकर भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री वसंत नारायण पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री निळकंठ दामोदर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री विठ्ठल सीताराम शिंदे, श्री भीमराव बिरा हनमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री अभिजीत साहेबराव मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री विजय वासुदेव कांदळगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्री बाळासाहेब श्रीहरी घावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
श्री सुनील धोंडीबा काळे सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री शहाजी जयसिंग शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री संजय तुकाराम भालेराव सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री सुनील प्रल्हाद तावडे पोलीस निरीक्षक, श्री अजित दत्ताराम जाधव पोलीस निरीक्षक, श्री मधु नाना शिंदे पोलीस निरीक्षक, श्री कुमार हनुमंत वाडेकर पोलीस निरीक्षक, श्री संतोष बाबूराव दळवी पोलीस निरीक्षक, श्री अनिल ज्ञानदेव वाढवणे पोलीस निरीक्षक, श्री राजेंद्र महादेव सोहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीमती संज्योत संदीप सावंत कार्यालय अधीक्षक, श्री ज्ञानेश्वर तुकाराम मोरे पोलीस उपनिरीक्षक, श्री मधुकर महिपती शिंगटे पोलीस उपनिरीक्षक, श्री अंकुश दत्तू कापसे पोलीस उपनिरीक्षक, श्री उत्तम थकाजी कांगणे पोलीस उपनिरीक्षक, श्री तानाजी रामचंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक, श्री दिलीप महादेव कर्णे पोलीस उपनिरीक्षक, श्री चंद्रकांत शिवराम महाडिक पोलीस उपनिरीक्षक, श्री राजाराम मंगळू भागीत पोलीस उपनिरीक्षक, थँक्यू,
श्री अंकुश रामराव कणसे पोलीस उपनिरीक्षक. श्री गुणवंत सुंगा पेंदोर पोलीस उपनिरीक्षक. श्री सतीश लक्ष्मण डिचवलकर पोलीस उपनिरीक्षक. श्री अजिनाथ बाबा कांबळे पोलीस उपनिरीक्षक. तुमच्या टाळ्या फार कमी झाल्यात. श्री सुभाष मुरलीधर घुगे पोलीस उपनिरीक्षक. श्री शिवाजी दिनकर सोनुलकर पोलीस उपनिरीक्षक. श्री दीपक जीवाजी उत्तेकर पोलीस उपनिरीक्षक. श्री अनिल पतंगराव गाडगे पोलीस उपनिरीक्षक. श्री अनिल मुकुटराव नलावडे पोलीस उपनिरीक्षक. श्री लालासाहेब नावजी काळे पोलीस उपनिरीक्षक. श्री भगवान विठ्ठल धनावडे पोलीस उपनिरीक्षक. श्री राजेश शंकर दळवी पोलीस उपनिरीक्षक. श्री नारायण कुंडलिक घाडगे पोलीस उपनिरीक्षक. श्री माणिक अबू भिसे पोलीस उपनिरीक्षक. श्री दत्तात्रय जयवंत साठे पोलीस उपनिरीक्षक. श्री पीर मोहम्मद हुसेन शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री राजाराम नाना यमगर पोलीस उपनिरीक्षक. श्री बाळासाहेब आबाजी आव्हाड पोलीस उपनिरीक्षक. श्री सोमनाथ लिंबाजी धेंडे पोलीस उपनिरीक्षक.
श्री रमेश राजाराम धुमाळ पोलीस उपनिरीक्षक. श्री हनुमंत आगतराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक. श्री प्रदीप परशुराम जाधव पोलीस उपनिरीक्षक. श्री अनिल मुरलीधर जंगम पोलीस उपनिरीक्षक. श्री पॉली डेव्हिड खिलारे पोलीस उपनिरीक्षक. श्री बाळासाहेब दादू पाटील पोलीस उपनिरीक्षक. श्री अंकुश एकनाथ गायकवाड पोलीस उपनिरीक्षक. श्री अशोक यशवंत कदम पोलीस उपनिरीक्षक. श्री सुभाष महिपती भोसले पोलीस उपनिरीक्षक. श्री महादेव विठ्ठल पाटील पोलीस उपनिरीक्षक. श्री जनार्दन विश्वनाथ तिवारी पोलीस उपनिरीक्षक. श्री सुरेश खंडू पाटील पोलीस उपनिरीक्षक. श्री श्रीकांत नामदेव अनुसे पोलीस उपनिरीक्षक. श्री चंद्रकांत बाबूराव थोरात. श्री चंद्रकांत बाबूराव थोरात पोलीस उपनिरीक्षक. श्री तानाजी काशीनाथ बडदे पोलीस उपनिरीक्षक. श्री ज्ञानू पांडुरंग आसकट पोलीस उपनिरीक्षक. श्री जगन्नाथ सदाशिव चौगुले पोलीस उपनिरीक्षक.
श्री भरत बाबूराव जाधव पोलीस उपनिरीक्षक. श्री गोरखनाथ पंढरीनाथ नाळे पोलीस उपनिरीक्षक. श्री राजेंद्र रामचंद्र गावकर पोलीस उपनिरीक्षक. श्री अशोक राम राजाराम सावंत पोलीस उपनिरीक्षक. श्री प्रदीप श्रीधर खामकर पोलीस उपनिरीक्षक. श्री विठोबा श्रावण साळुंखे पोलीस उपनिरीक्षक. श्री जुलियान इसेन लोबो पोलीस उपनिरीक्षक. टाळ्या बोलल्यापेक्षा टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. श्री धनराज अंकुश तळेकर पोलीस उपनिरीक्षक. श्री संदीप वसंत सावंत पोलीस उपनिरीक्षक. श्री शिवाजी कृष्णा हतेकर पोलीस उपनिरीक्षक. श्री विनोद विश्वनाथ आडकर पोलीस उपनिरीक्षक. श्री रवींद्र सयाजी कदम पोलीस उपनिरीक्षक. श्री अशोक कचरू तपाशे पोलीस उपनिरीक्षक. श्री आरिफ आबालाल पटेल पोलीस उपनिरीक्षक. श्री अंकुश देवराम घोडेकर पोलीस उपनिरीक्षक. श्री रमेश बाबूराव मराठे पोलीस उपनिरीक्षक. श्री गोरक्ष शांताराम मधुरकर पोलीस उपनिरीक्षक. श्री तानाजी पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक.
श्री विलास सर्जेराव यादव पोलीस उपनिरीक्षक, श्री दयाराम बाळाराम कडू पोलीस उपनिरीक्षक, श्री विलास बाबाजी उकिरडे पोलीस उपनिरीक्षक, श्री विजय सखाराम लाड पोलीस उपनिरीक्षक, श्री दिलीप एकनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक, श्री देविदास मोतीराम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक, श्री दिलीप दशरथ जाधव पोलीस उपनिरीक्षक, श्री जयवंत जयसिंग साळुंके पोलीस उपनिरीक्षक, श्री आनंदराव व्यंकटराव पवार पोलीस उपनिरीक्षक, श्री मानसिंग रंगराव खबाले पोलीस उपनिरीक्षक, श्री पांडुरंग भानुदास घाटगे पोलीस उपनिरीक्षक, श्री सुनील राजाराम अमरे पोलीस उपनिरीक्षक, श्री विलास भगवान कोळेकर पोलीस उपनिरीक्षक, श्री राजू पापा पटेल पोलीस उपनिरीक्षक, श्री जालिंदर भगवान चव्हाण पोलीस उपनिरीक्षक, श्री नेहरू गणपती पाटील पोलीस उपनिरीक्षक, श्री सीताराम विष्णू गावडे पोलीस उपनिरीक्षक, श्री विष्णू श्रीपती ढाणे पोलीस उपनिरीक्षक, श्री वसंत निवृत्ती दर्डे पोलीस उपनिरीक्षक, थँक्यू।
श्री प्रकाश धोंडिबा देवरे पोलीस उपनिरीक्षक गळ्या जोरदार वावा. श्री गौतम निवृत्ती काकडे पोलीस उपनिरीक्षक श्री बाळकृष्ण सीताराम सावंत पोलीस उपनिरीक्षक श्री आनंदराव आत्माराम मोहिते पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप हनुमंत गायकवाड पोलीस उपनिरीक्षक श्री संजय कृष्णाजी भोसले पोलीस उपनिरीक्षक श्री कारभारी पर्वती थोरात पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद नारायण सावंत पोलीस उपनिरीक्षक श्री हनुमंत तुकाराम जाधव पोलीस उपनिरीक्षक श्री राजाराम दत्ताराम विश्वासराव पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज पंडित खैरनार पोलीस उपनिरीक्षक श्री रामदास जयसिंग पवार पोलीस उपनिरीक्षक श्री शरद जालिंदर साबळे पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश दादाभाऊ सोनावणे पोलीस उपनिरीक्षक श्री विठ्ठल भिकू तनपुरे पोलीस उपनिरीक्षक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. श्री मारुती पांडुरंग पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री संभाजी शिवाजी जगदाळे पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप कुमार विष्णू धुरत पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश गणेश बागडे पोलीस उपनिरीक्षक
श्री सुखदेव महादेव गोसावी पोलीस उपनिरीक्षक. श्री मनोहर दगडू साळुंके पोलीस उपनिरीक्षक. श्री परशुराम कृष्णा गडशी सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुरेश दौलत मेंगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री लक्ष्मण संपत घोरपडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री महेश चंद्रकांत मयेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शिवाजी गोपाळराव काकडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मोहन ज्ञानोबा शिंदे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुरेश कानू आहेर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री बाळू शिवराम जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मारुती पांडुरंग पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शिलू भीमराव सूर्यवंशी सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री संजय व्यंकट नलगे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री प्रमोद बाबूराव महांगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री नरेंद्र माधबर राय सहायक पोलीस उपनिरीक्षक. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात जोरदार. श्री बाळू अनंता लेंबे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री राजेंद्र दाजी साडम सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मधुकर हनुमंत चव्हाण सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुनील आत्माराम सावंत सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री खंडू हरिभाऊ कोकणे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री
श्री प्रेमनाथ बाबूराव निकम सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री जहांगीर इब्राहिम मुलानी सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री चंद्रकांत शिवाजी शेळके सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री पांडुरंग सखराम सांगळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, सर्वांनी आपसात बोलू नये, टाळ्या जोरदार वाढवाव्यात. श्री विनोद बाबूराव कुलकर्णी सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री रवींद्र लाडकोबा राणे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शंकर बजरंग पोळ सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बनू रावजी राठोड सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री अशोक गणपत टगले सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाबासाहेब नामदेव काळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री रमेश किशन पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री सदाशिव बळी भिसे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शैलेंद्र कुमार गणपत साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री पांडुरंग भवन काळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री तानाजी भाऊ कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, गणपत शंकर सानप सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री विश्वास शिवराम जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाळू गणपत पानसरे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाळकृष्ण भीमराव मोहिते सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाळासाहेब मधुकर कुंभार सहायक पोलीस उपनिरीक्षक,
श्री रामभाऊ म्हातारबा शिंदे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री अंकुश महादेव बोरुगले सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री छगनलाल किशन बुले सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री आनंदा तुकाराम बोळावे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री जगदीप श्रीरंग कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री प्रदीप फते सिंग पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री वसंत बाबू वनकांडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री पांडुरंग बापू पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री नामदेव तातोबा अलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री बळवंत मोतीराम गायकवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री एकनाथ कारवारी घुगे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री पांडुरंग परशुराम जानकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री राजाराम निवृत्ती कातकाडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. टाळ्या कमी पडत आहेत, सर्वांनी टाळ्या वाजवा जोरदार. श्री अशोक शंकर कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मधुकर सुखदेव जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रमेश शंकर भोगरे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री संभाजी सखाराम नरळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुभाष रामचंद्र मटकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री महादेव तुकाराम सोने सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मधुकर जगन्नाथ गुरव सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री विलास हरिहाके सहायक पोलीस उपनिरीक्षक.
श्री अर्जुन विठ्ठल शेळके सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शिवाजी हरिबा भांडवलकर सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री दाजीराम बंडा वाक्षे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री तुकाराम बबन हुले सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री हनुमंत बाबूराव सुतार सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री संपत दिनकर मोहिते सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री पांडुरंग रामचंद्र घुगे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाळासाहेब रघुनाथ पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाळकृष्ण ज्ञानोबा दगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री हंबीरराव नथुराम कदम सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री प्रदीप भीमराव जंगा सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री प्रदीप भीमराव जौंजाळ सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री सुनील बाळकृष्ण आमरे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री अशोक बाबू रेडेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री गणपत जगन्नाथ सोनावणे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री चंद्रकांत जिजावा ननावरे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री मारुती बाळू भाईंगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री भीमराव खाशाबा जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री सुभाष रामचंद्र कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, थँक्यू,
श्री चंद्रकांत कृष्णा शिरकर सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री विलास आत्माराम पंडित सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब रामचंद्र धनावळे सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री हिंदूराव दिनकर देशमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत पांडुरंग पडिया सहायक पोलीस उपनिरीक्षक धन्यवाद सर सर मी आपल्याला विनंती करतो कृपया आसन असं बाबा तो आरपी अरे साहेब जर बाहेर कोणी असेल तर त्यांना आवाज द्या ना बाहेर येऊन बाहेर कोणी असेल तर आवाज द्या आतमध्ये या म्हणून कमांडर जर बस पोलीस आयुक्त सर काही क्षणात आता मंचावरती येतील नातेवाईकांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या बाहेर उभे असतील त्यांनी कृपया आतमध्ये येऊन बसा आतमध्ये जे उभे आहेत त्यांनी कृपया आपापल्या जागेवरती बसा श्री राजाराम चोकाप्पा सर्वदे सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री मनोहर चंद्रू कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक बाय मोड
श्री बबन भाऊराव बिन्नर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री विजय अण्णासाहेब साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुखदेव शंकर कदम सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्रीमती मानसी दीपक कदम महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रत्नकुमार धर्माजी शिरवडकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री निळकंठ अप्पा नाईक सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री विकास मल्लप्पा जतकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. टाळ्यात अपेक्षा विजय कुमार तुकाराम थोरवे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री कृष्णात भिकाजी घारगे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री नामदेव गोविंद रामाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री विलास सुदाम कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री विष्णू बाबूराव घुगे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुधाकर रंगनाथ चंदनशिवे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री आनंद अर्जुन वैरागड सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शशिकांत तुकाराम राऊत सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री दिलीप आनंदा थोरात सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री राजेंद्र मधुकर साळवी सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री पांडुरंग जंबा साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री दिनकर राजाराम पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री दत्तात्रय ज्ञानदेव खराडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रघुनाथ केरप्पा करांडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री जयसिंग खंडू केकाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक.
श्री जयवंत रामा पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री विश्वनाथ विठ्ठल रेडेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री पोपट भिकू हुबाले सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री ताराचंद दत्ताराम सोनावणे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री अनंत हरी साखरकर सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री सुधाकर नामदेव साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री रवींद्र श्रीधर माने सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री हरिश्चंद्र रामचंद्र जगदाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री अनिल आनंदा हाके सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री तानाजी भानुदास कोळेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री सूर्यकांत भीमा भंद्रे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री महादेव आनंदा नलावडे पोलीस उपनिरीक्षक। कृपया कॅमेऱ्याच्या बाजूने जायचंय आपण इकडून मंचावरून खाली उतरताना। श्री सुनील चंद्रकांत परब सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री महेंद्र आबाजी जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक। सन्माननीय केसरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सन्माननीय पोलीस आयुक्त सरांना विनंती करतो की सर आपण मंत्री महोदयांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। श्री महेंद्र आबाजी जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री सुरेंद्र मारुती गव्हाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री सुरेश भगवान वाळवे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री अशोक तातोबा कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री जयसिंग लक्ष्मण पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक। श्री नारायण कारभारी कुटे सहायक पोलीस उपनिरीक्षक।
श्री बाळू सोमनाथ सांगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री अनिल विठ्ठल धुमाळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री विष्णू पर्वती बुगदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री गणपत दगडू झिंझुरके पोलीस उपनिरीक्षक. श्री अण्णप्पा ज्योतिबा बोलके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री गणपत विठ्ठल गवस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री भार्गव भाऊराव महाडिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री भार्गव भाऊराव महाडिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री संपत महादेव धनावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री सोमनाथ विठ्ठल काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री नवनाथ ज्ञानदेव सरडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री राजाराम नामदेव जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री विनोद राजाराम राणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री कुंडलिक जगन्नाथ गावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री दीपक शंकर सावंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री बळवंत संपत चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री शिवाजी रामचंद्र जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री भाऊ भास्कर पाडेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री अशोक रामचंद्र साळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. टाळ्यांचा आवाज हळूहळू कमी होत चाललाय. श्री राजकुमार नाथा गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री विष्णू महादेव कंठाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. श्री संदेश गणपत रेडेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
श्री काशीनाथ गोविंद पालकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री कमलाकांत परशुराम नवार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री बबन भास्कर दगडखैर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री तानाजी पांडुरंग सावंत सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री अशोक गणपती परेड सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री नवनाथ भाऊ इंगवले सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री बाळासाहेब दिगंबर मगर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुधाकर आनंदराव घोरपडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री अनंत सहदेव शिंदे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रोहिदास गेनभाऊ दुर्गुडे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शशिकांत कृष्णराव साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री महादेव बाबूराव शिरकोळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री बाळासाहेब रामभाऊ पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री मोहन सुखदेव केदार सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रामदास दशरथ आव्हाड सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री माणिक शामराव कदम सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री वसंत शंकर पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री पांडुरंग कानो भोईनकर सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शिवाजी महादेव जगताप सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री सुनील शंकर वैश्यपायन सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री रत्नाकर नामदेव डुमरे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री अनिल दत्तात्रय पालवे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री शशिराव साहेबराव खरात सहायक पोलीस उपनिरीक्षक.
श्री कैलास गोपीनाथ शेवाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री कैलास गोपीनाथ शेवाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री प्रवीण गोविंद पाडेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री अंजीरदास गणपत काकडे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री निवृत्ती पांडुरंग गुगे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री विलास सुदाम दगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री सत्तुराम लक्ष्मण पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री भरत धोंडीबा कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक, सर्वांनी टाळ्या जोरदार वाजवाव्यात. श्री मनाजी दत्तात्रय बारवे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री दीपक श्रावण देसले सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री प्रकाश विष्णू वाळवेकर पोलीस उपनिरीक्षक, श्री सुभाष ज्ञानोबा पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शिवाजी पांडुरंग पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक, शांतता राखा सर्वांनी. श्री महादेव जगन्नाथ नांगरे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री बाजीराव नामदेव पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री विश्वास रामभाऊ बोरकर सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री दिनकर शंकर साठे सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री सुनील जीवाजी कांबळी सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शांताराम दगडू मेंगडे सहायक पोलीस उपनिरीक्षक,
श्री रमेश दत्तात्रय अहिरेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री मुरलीधर दारकू गाडवे पोलीस हवालदार, श्री चंद्रहास मधुकर सावंत पोलीस हवालदार, श्री सुरेश विठ्ठल वरे पोलीस हवालदार, श्री चंद्रकांत पांडुरंग शेलार पोलीस हवालदार, श्री मारुती ज्ञानदेव कळके पोलीस हवालदार, श्री भास्कर रामदास वाघ पोलीस हवालदार, श्री श्यामसुंदर भागोजी साळुंखे पोलीस हवालदार, श्री बाळू दगडू खोमणे पोलीस हवालदार, श्री शशांक बदुगर पाटणे पोलीस हवालदार, श्री सुनील गणपत मोरे पोलीस हवालदार, श्री विजय दादू गवळी पोलीस हवालदार, श्री अंकुश नारायण शिंदे एएसआय, श्री अंकुश नारायण शिंदे सहायक पोलीस निरीक्षक, श्री शांताराम तुकाराम गाडीगावकर पोलीस हवालदार, श्री बापूसो खाशाबा मगर पोलीस हवालदार, श्री शरद रामचंद्र कदम पोलीस हवालदार, श्री शरद संपतराव कुंडले पोलीस हवालदार, श्री अशोक बिकाजी नवलू पोलीस हवालदार, श्री पुंजीराम भवन आवारी पोलीस हवालदार, श्री जयसिंग टिंबक जाधव पोलीस हवालदार, श्री बजरंग पांडुरंग पाटील पोलीस हवालदार,
श्री उदय गोविंद नाईक पोलीस हवालदार, लक्ष्मीकांत सोमनाथ बराटे पोलीस हवालदार, श्रीमती सुनीता सयाजी खामकर महिला पोलीस उपनिरीक्षक, श्री प्रकाश भिकाजी पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री नितीन वसंत शाक्यपुत्र सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री मधुकर बिरा एडे पोलीस हवालदार, श्री भानुदास बाबूराव पाटील पोलीस हवालदार, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. श्री विलास पुतळाजी साळवी पोलीस हवालदार, श्री विजय दत्ताराम प्रभू पोलीस हवालदार, श्री संभाजी बाबूराव शिंदे पोलीस हवालदार, श्री मच्छिंद्र श्रीपती शेळके पोलीस हवालदार, श्री रामकृष्ण कौतिक पाटील पोलीस हवालदार, श्री प्रकाश खंडू कांबळे पोलीस हवालदार, श्री मारुती दत्तात्रय कांबळे पोलीस हवालदार, श्री अरविंद पांडुरंग जाधव पोलीस हवालदार, श्री सुनील सदाशिव गावडे पोलीस हवालदार, टाळ्या जोरदार वाजवाव्यात, सर्वांना विनंती आहे. श्री जनार्दन दोंडिया जंगम पोलीस हवालदार, श्री जनार्दन धोंडीबा जंगम पोलीस हवालदार, श्री राजाराम मुरलीधर पवार पोलीस हवालदार, श्री राजेंद्र विश्राम मोरे पोलीस हवालदार, श्री सयाजी धोंडीबा गोरुले पोलीस हवालदार, श्री सयाजी शिवराम हडवळे पोलीस हवालदार, श्री प्रल्हाद अप्पाजी भोसले पोलीस हवालदार,
श्री अशोक साहेबराव तेलंग पोलीस हवालदार. श्री बळीराम रामचंद्र राऊत पोलीस हवालदार. श्री महेश चंद्रकांत अमरे पोलीस हवालदार. श्री विकास त्रिंबक नागे पोलीस हवालदार. श्री रामचंद्र शंकरराव जाधव पोलीस हवालदार. श्री अनिल शिवाजी बोरकर पोलीस उपनिरीक्षक. श्री संजय दिनकर सुळे पोलीस हवालदार. श्री प्रकाश रामचंद्र कारंडे पोलीस हवालदार. श्री श्यामसुंदर बाळकृष्ण निकम सहायक पोलीस उपनिरीक्षक. सर्वांनी टाळ्या वाजवत जोरदार. श्री देविदास रामचंद्र कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक. श्री अरुण गुलाबराव सवाने पोलीस हवालदार. श्री संजीव विष्णू भिसे पोलीस हवालदार. श्री वसंत सोपान सूर्यवंशी पोलीस नाईक. श्री रवींद्र भास्कर पवार पोलीस हवालदार. श्री सिद्धार्थ सखाराम सुर्वे पोलीस नाईक. श्री दिनकर संभाजी साळवे पोलीस नाईक. श्री राजेंद्र गोरखनाथ गाडगे पोलीस नाईक. श्री बाजीराव किसन कणशे पोलीस नाईक.
श्री राम भरोस उदय भान चव्हाण कनिष्ठ लिपिक श्री तानाजी दौलू कांबळे पोलीस नाईक श्री तानाजी रामचंद्र पवार पोलीस शिपाई श्री प्रकाश भागवत वहाडणे श्री प्रकाश भागवत वहाडणे पोलीस शिपाई श्री मारुती भीमा चौगुले पोलीस शिपाई श्री शिवाजी बीरा मदने सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद महादेव बनसोडे पोलीस शिपाई श्री अशोक तुकाराम दयाळकर सफाई कामगार श्री दीपक सदाशिव चौधरी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधीर भागवत कालेकर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील धोंडीबा काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय आनंदा बसवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद तानवडे साहेब धन्यवाद सर महोदयांना विनंती आहे सर आपण कृपया आसनस्थ व्हावं यानंतर मी सन्माननीय विशेष पोलीस आयुक्त श्रीमान देवेन भारती सरांना विनंती करतो की सर आपण सेवानिवृत्तांना शुभेच्छा द्याव्यात मनोगत व्यक्त कराव आजच्या या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर सर मुंबईचे पोलीस आयुक्त श्री विवेक फणसलकर सर मंचावरील उपस्थित सर्व माझे वरिष्ठ सहकारी आणि आज ज्या सर्व लोकांना 34 ते 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून मुंबई पोलीसवरून ते आज सेवानिवृत्त होत आहे असा सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा मी देतो
आपला पोलीस खात्यामध्ये आज आपण बघितलं सर्वांनी, मंत्री महोदयांचे मला वाटते पहिल्यांदा आम्हाला अशा कार्यक्रमात आले, साहेबांना जाणीव आहे की पोलीस खात्यामध्ये किती खडतर सेवा असते, म्हणून साहेबांनी आम्हाला निरोप दिला असता, पोलीस आयुक्त साहेबांना निरोप दिला असता का पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला येऊन सगळ्यांसोबत उपस्थित राहून त्यांच्या काय भावना आहे असं समजून घ्यायचे आहे. तर आयुक्त साहेबांनी आज साहेबांनी विचार करून त्यांना इथे उपस्थित राहण्यासाठी विनंती केली, तर आपला व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून साहेब इथे आले म्हणून आपल्या मुंबई पोलिसांच्या वतीने साहेबांचे आभार मानतो. सर आमची सर्व पोलीस आयुक्तपासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंतची सर्वांची किती खरतर सेवा आहे आपल्याला जाणीव आहे. आपण गृहमंत्री होता पण आपल्याला आज इथे येऊन लक्षात आलं असेल सर की किती काय फरक पडतो माणसाच्या स्वास्थ्यावर. 34 वर्षाच्यानंतर जेव्हा रिटायर होतो माणूस त्याच्यानंतर लोकांना लक्ष आपलं घेऊन आपल्याला लक्षात आलं असेल की किती तणाव किती असं आपल्याला मेहनतीने आपण उभा राहतो रस्त्यावर. इतर सर्व खात्याचे अधिकारी 10 ते 5 खाते ऑफिसमध्ये येतात संध्याकाळी निघून जातात पण आपल्यासाठी कुठलाही वेळ नसतो. आपल्याला पोलीस मॅन्युअलमध्येच लिहिलेलं आहे पोलीस युनिफॉर्म घातला तर 24 तास माणूस जो आहे तो आपल्याला ड्युटीवर असतो. आणि आपल्याला मी फारच अभिमानाने सांगू शकतो की साहेब आपले समोर जितके इतके अधिकारी आहे त्यांनी कधीही जर असा निरोप मिळाला की कुठेकडे अडचण आहे तर असं कधीही आपण आपल्याला कोणी सांगितलं नाही की साहेब माझी ड्युटीची वेळ संपलेली आहे आम्ही आता आम्हाला घरी सोडा. पोलीस खात्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो सर कुठलाही असा खाता नाही ज्याच्यामध्ये आम्ही आरोपीला समन पाठवलं तेव्हापासून त्याला चार्जशीट होईपर्यंत आमच्या प्रत्येक कारवाईवर कोर्टाचा लक्ष असतो. काय झालं 24 तासात आठ आरोपी अटक करून कोर्टामध्ये हजर करा, ते केस डायरी ते आपला डिमांड बळवायचा कोर्टामध्ये दाखवा, सर्व याच्यामध्ये करून जे आपले सर्वात खतरनाक जे गुंड आहे जे दहशतवादी आहे सर्वात ज्या त्यांच्यावर कारवाई करताना सुद्धा आमचे कोर्टाचे सर्व आपले 24 तास आमच्यावर लक्ष असतो. आता त्याच्यानंतर मानवी हक्क आयोग आहे इतर आयोग आहे सर्वांच्या लक्ष आपल्याला जे काही त्यांचा हेतू आहे ते सगळ्यांचं लक्ष आपण घालून निष्कलंक सेवा करून निवृत्त होणं सर इतकं सोपं नाही आहे आजच्या काळात. म्हणून मला सर्वांना अभिमान वाटतो की सर इतके आपले जे ते 400 लोक जवळजवळ सेवानिवृत्त आहे त्यांनी खडतर सेवा करून निष्कलंक कुठलाही आपल्या याच्यावर डाग न लागता आपल्या 34 वर्षाचे सर्विसनंतर आज आपले मान उभा करून आपल्या समोर उभा आहे. तर त्यांचे कुटुंबीय इथे हजर आहे सर ज्यांनी जितके खडतर सेवा त्यांनी आपले खात्यासाठी देशासाठी शहरासाठी केलेली आहे त्याच्यापेक्षा त्यांचं योगदान कमी आपल्याला आखता येणार नाही कारण की त्यांच्या परिवाराची सर्व जबाबदारी आहे ते त्यांच्या कुटुंबियांनी सांभाळलेली आहे ते पण आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. मी आपल्याला जास्त वेळ न घेता सर फक्त एवढंच सांगू इच्छितो की सर आपण आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्या ज्या आमची जी सेवा करण्याचे मुंबई पोलिसांची जी परंपरा आहे ते आम्ही कायम ठेवू आणि कुठलाही आमच्या असं पुढे काही विपदा असो नैसर्गिक आपदा असो कुठलाही असो तुम्ही आम्हाला तिथे त्या सेवा तत्परतेने आम्हाला पाहणार आणि आमचे सर्व लोक तिथे तुम्हाला उभा कधी असा निराश करणार नाही महाराष्ट्र शासनाला असं मी सर्वांच्या वतीने तुम्हाला गवाही देतो आणि सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढच्या आयुष्य सुखाच्या समृद्धीच्या आणि उत्तम स्वास्थ्य लाभो त्यांना अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द बघितो. आदरणीय पालकमंत्री श्री दीपक केसरकर साहेब, माझे ज्येष्ठ सहकारी श्री देवेन भारती, श्री निशित मिश्र, श्री अनिल पारसकर, श्री प्रशांत कदम, श्री महेश रेड्डी, आज
अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर सेवानिवृत्त होणारे माझे सर्व अधिकारी अमलदार त्यांचे पत्नी कुटुंबीय बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस हा तुम्ही केलेल्या निष्कलंक सेवेचा दिवस आहे तो आपण साजरा करतो आहे आणि म्हणून आपल्याला खरं सवय नसते परंतु आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी ह्या टाळ्या इथे बसलेल्या सर्व अधिकारी आणि अमलदारांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी वाजवलेल्या आहेत त्यांचं कौतुक केलेलं आहे माझे सहकारी देवेन भारती यांनी उल्लेख केलाच की इतक्या वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होणं हा खरं तर सर आनंदाचा पण क्षण असतो पण दुःखाचा पण क्षण असतो आपण पाहिलं कित्येक जणांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते माझे अनेक वर्ष ड्रायव्हर असलेले श्री अनंत शिंदे देखील आज रिटायर होत आहेत माझे एस्कॉर्ट ऑफिसर रिटायर होत आहेत तर साहजिक आहे की असं वाटतं की आयुष्य चालू आहे ते तसंच राहू दे परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येणारच असतो आपण जेव्हा सेवेत येतो त्यावेळेला आपली जन्मतारीख पक्की असते आता काही जण मॅटमध्ये जातात वाढवायला वगैरे ते सोडून द्या पण बाकी आपल्याला माहिती असतं की आपली जन्मतारीख काय आहे आणि आपण सेवानिवृत्त कधी होणार आणि त्यामुळे त्याप्रमाणे आपली मानसिक तयारी असते थोडं कुटुंब आपलं नियोजन असतं मुलांचं शिक्षण त्यांचं करिअर वगैरे पण सर खरंच म्हणजे आमचं मोटो आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय आमचे लोक सदरक्षणासाठी आणि खलनिग्रहणासाठी अथक प्रयत्नशील असतात मला खरं तर वाटतं त्यांच्यासाठी पण त्याच्यामध्ये दोन शब्द आपण जोडले पाहिजेत सदरक्षणाय खलनिग्रहणाय आणि अथक परिश्रमाय म्हणजे परिश्रम म्हणजे काय आणि अथक म्हणजे काय हे जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी खाकी गणवेश किंवा पांढरा गणवेश घातलेले वाहतूकचे अधिकारी अमलदार यांच्याकडे पाहावं सर लोक सैन्याचं तर कौतुक आहेच सैन्य 24 तास तैनात असतं आपल्या देशाची रक्षण करतं हे करतं आमच्या लोकांचं सर रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे कोणत्या क्षणी कॉल येईल कुठला कॉल येईल आपली त्यासाठी तयारी आहे की नाही हे न पाहता सर्वात प्रथम कॉल आला की धावून जाणे आणि हे सतत 32 वर्ष 33 वर्ष 35 वर्ष न थकता कशाचीही तमा न बाळगता करणे खरोखर कौतुक आहे सर आणि आज आपण आलात आणि आमच्या या सर्व बांधवांच्या आणि काही भगिनी ज्या रिटायर होत आहेत त्यांच्या पाठीवर सर आपण प्रेमाचा हात आशीर्वाद दिलात आपले खूप खूप मनापासून आभार आहेत अनेकांच्या तब्येतीचा प्रश्न होतो सर आपल्याकडे आता कुटुंब आरोग्य योजना असल्यामुळे त्यामुळे खूप आमच्या लोकांना फायदा झाला आहे परंतु सर आपण उभे आज आपण इथे आहात मंत्रिमंडळातले आमचे प्रतिनिधी मानतो आम्ही आपल्याला आपल्यापुढे सर आमच्या सगळ्यांचा एक विषय मांडतो आणि तो म्हणजे ती योजना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रिटायरमेंटनंतर देखील आमच्या या बांधवांना आपण त्यासाठी प्रयत्नशील राहावं सर जे काही त्याचं नोटिंग करायचं आहे जे काही आराखडा करायचा आहे तो सगळं आम्ही करतच आहोत आणि आम्हाला खात्री आहे सर की आपण त्यामध्ये आमची साथ द्याल आमचा हात आपल्या हातासोबत घ्याल आणि आमच्या सगळ्या लोकांनी जी 30-35 वर्ष सेवा केलेली असते तर खरं तर सर त्यांना त्यानंतरच त्याची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता जी आहे ती अचानक मग फक्त सिव्हिल हॉस्पिटल किंवा काही लोकांचे सर स्नेही डॉक्टर असतात हे असतात त्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर भागतं परंतु आपल्याला काही ना काही सर या दृष्टीनं काही इन्शुरन्स कवर किंवा आपल्याला सर काहीतरी करावं लागेल त्या दृष्टीनं आम्ही देखील प्रयत्नशील आहोत आणि आपलं मार्गदर्शन आणि आपली साथ लाभावी सर हे जे सगळे माझे अमलदार आणि अधिकारी बसलेले आहेत यांच्या मागे प्रत्येकाच्या मागे सर त्यांची गृहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे म्हणजे त्यांचा देखील खूप मोठा त्याग असतो शाळा कॉलेजमध्ये मुलं असतात तेव्हा ते लोकं जाऊ शकत नाहीत काही पेरेंट्स डे वगैरे आमच्या लोकांना फक्त बंदोबस्ताच्या वेळेलाच माहिती होतो स्वतः पेरेंट म्हणून ते कधी उपस्थितच नसतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तू फार मोठ्या त्यागाच्या
गोष्टी आहेत आणि कुटुंबियांनी देखील हा त्याग केलेला असतो. सणासुदीला आम्ही घरी नसतो आणि तुम्हाला आमच्या अनुपस्थितीत सण साजरे करावे लागतात. यापुढे मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही वेळ तुमच्यावर येणार नाही. त्यामुळे आपले सण, आपले जे काही लग्न वगैरे अटेंड करायचं आहे, ही सुट्टी पाहिजे, ती सुट्टी पाहिजे, ही भानगडच नाही. आता नो अर्ज, नो मंजुरी, डायरेक्ट गुल. फक्त गुल होताना एकटे होऊ नका, त्यांना देखील बरोबर न्या. एवढीच मला तुम्हाला सूचना करायची आहे. सर, आमच्या ज्या भगिनी आहेत 35 वर्ष संसार केलेल्या, सर त्यांच्यापुढे आजच्या दिवशी फार मोठा प्रश्न उपस्थित होतो. आत्तापर्यंत त्यांची परिस्थिती बरी असते सर. नवरा सकाळी जातो, तो नंतर 12-14 तासांनीच येतो, त्यामुळे त्यांना मोकळा श्वास घ्यायची भरपूर संधी असते. आता हा माणूस त्यांच्या डोक्यावर बसणार सर. तर आपल्या समक्ष मी त्यांना सूचना देतोय की कृपा करून त्यांच्या डोक्यावर बसू नका. आजपर्यंत 30-35 वर्ष त्यांनी जसं निभावलं आहे तसं त्या पुढे देखील निभावतील ही त्यांच्या वतीनं मी तुम्हाला शाश्वती देतो. परंतु उगाच सकाळी उठल्या उठल्यापासून कटकट करू नका. आपण आत्तापर्यंत काही करत नव्हतो घरात, तेच चालू ठेवा. त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढं ऐका. त्या पण खुश, तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश. दुसरा प्रश्न सर या भगिनींपुढे असा आहे की आत्तापर्यंत त्यांना आणखीन एक बरी वाटत होती ती गोष्ट म्हणजे आपला माणूस जो आहे फुल पगार आणि अर्धा माणूस होता, आता अर्धा पगार आणि फुल माणूस. त्यामुळे नियोजनाचा देखील मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. परंतु त्या हुशार आहेत आणि त्या निश्चितपणे निभावतील. काही आमचे अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या मुलांचं कदाचित शिक्षण चालू असेल, काही नोकरीच्या विवंचना असतील. आपल्याला मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या, मुंबई पोलिसांच्या वतीनं आश्वासन देऊ इच्छितो की आपल्याला जर वाटलं की आम्ही तुमच्या काही मदतीस येऊ शकतो, जरूर आपण या. जी काही मदत शक्य आहे ती आम्ही 100% करू. आणि आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवारांना वेळ द्या. आजपर्यंत आपण ज्या काही प्रसंगांना मुकलेलो आहोत आनंदाच्या, तर त्या लोकांची भेट घ्या आवर्जून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य सांभाळा. आता तुम्हाला खोट्या तक्रारींना वाव नाही आहे की मला वेळच होत नाही, अमुक नाही. तुम्हाला भरपूर वेळ आहे, जितका वेळ पाहिजे तितका वेळ झोपा. परंतु उठल्यावरती थोडासा व्यायाम करा. आपला दिनक्रम जो आहे तो निश्चितपणे ठरवा, कारण आरोग्य हेच आयुष्य आहे. आणि आरोग्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: आपला आहार, आपला विहार म्हणजे व्यायाम, आणि निद्रा. या तिन्हीचं संतुलन जर केलं तर मला असं वाटतं की आपण खूप आनंदामध्ये आपलं जे उर्वरित सेकंड इनिंग्स आहे ती पार पाडू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन जे आहे ते स्वच्छ, ताजं आणि तवानं ठेवा, कारण आपलं मनच आपल्या शरीराला नेहमी गाईड करत असतं. आता आमचं काय आहे वगैरे असल्या भानगडी आणि भाषा करू नयेत, आपलंच सगळं आहे. या भावनेतून रोज उठावं. आपल्याला देवानी प्रत्येक दिवस, तुम्हाला मी एकच सांगतो, आयुष्यात कितीही माणूस करोडपती होऊ दे, तो वेळेला विकत घेऊ शकलेला नाही आहे. आजही एकही माणूस एक दिवस, एक तास आणि 1 मिनिट खरेदी करू शकलेला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस आपला जो आहे तो अत्यंत मौल्यवान आहे, अत्यंत किमती आहे. आपण सर्वांनी आपलं उर्वरित आयुष्य अत्यंत आरोग्यमय, आनंदमय आणि जसं आपल्या मनासारखं जे काही करायचं आहे त्याप्रमाणे करावं. आपण हे लक्षात ठेवावं की आपण पोलीस खात्यात होतात असं नाही, आपल्याला निवृत्त झाल्यानंतर देखील लोक पोलीस खात्याचेच अंमलदार, अधिकारी आणि ॲम्बॅसॅडर्स मानतात. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी जिथे आपण असतो तिथे आपलं वागणं बोलणं हे अत्यंत संयमशील पाहिजे, लोकांना दिलासा देणारं पाहिजे, लोकांना विश्वास देणारं पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही आपण खात्यात जशी शिस्तप्रियपणे केलीत त्याचप्रमाणे उर्वरित आयुष्य देखील आमच्यामध्येच तुम्ही आहात या भावनेने आपण राहावं, अशी असं माझं आपल्याला सर्वांना आवाहन आहे. आपण खूप उत्तम योगदान समाजाला दिलेलं आहे, आपल्या लोकांना, मुंबईकरांना दिलेलं आहे, शासनाला दिलेलं आहे. ही संधी फार कमी लोकांना मिळते. आपण सगळे भाग्यवान आहोत
की आपण पोलीस खात्यात आलो, मुंबई पोलीसमध्ये आपण सेवा दिली, महाराष्ट्र पोलीसमध्ये अनेक लोकांनी सेवा दिली आणि याबद्दल आपण ईश्वराचं कायम ऋण बाळगलं पाहिजे. सर, शेवटी मी फक्त एकच आमच्या सर्व लोकांसाठी अर्पण करू इच्छितो, आमच्या लोकांचं आयुष्य कसं राहिलं, तर इलायची के दानों सा मुकद्दर है आपका, हमारे सब लोगों का, जितने पिसते गए महक उतनी ही बिखरती गई और इस महक को कभी कम न हो देना, होने देना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी मंचावरती निमंत्रित करतोय सन्माननीय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री मुंबई नामदार दीपक केसरकर साहेबांना. मुंबईचे लाडके पोलीस आयुक्त आदरणीय वेगजी फणसळकर साहेब, स्पेशल आयुक्त आदरणीय देवेनजी भारती साहेब, पोलीस सहआयुक्त जे नुकतेच दुसऱ्या कामाच्या निमित्ताने गेलेले आहेत ते सत्यनारायणजी, EOW चे आदरणीय निशित मिश्राजी, ॲडिशनल CP सेंट्रल रिजन अनिल पारसकरजी, DCP हेडक्वार्टर महेश्वर रेड्डीजी, DCP Zone 4 प्रशांत कदमजी, त्याच्याचबरोबर या सभागृहामध्ये असलेले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व निवृत्त होत असलेले आजचे सत्कारमूर्ती, त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित, इतर या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींना, खरं तर असं म्हटलं जातं की एखाद्या उत्कृष्ट वक्त्यानंतर बोलू नये, त्याच्यामुळे फणसळकर साहेब आपण बोलल्यानंतर मला बोलताना थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं, कारण आपण एवढं सुंदर बोलला. शेवटी मला आज खरोखर वाटलं की मुंबईचा पालकमंत्री झाल्यानंतर सर्वोत्कृष्ट संधी मला जर कधी मिळाली असेल तर ती आज मिळाली, कारण मुंबईच्या जनतेच्या वतीने आपल्याला सॅल्यूट करायला मिळणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी आहे. तुम्ही जी मुंबईची सेवा केली, मी खरं तर ग्रामीणचा गृहराज्यमंत्री होतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याला मी गृहराज्यमंत्री होतो त्याचं मी अर्थखात्याचा राज्यमंत्री होतो, प्लॅनिंगचा राज्यमंत्री होतो, आणि मला नेहमी वाटायचं की हे पोलीस दलाचे आपले अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं, आणि म्हणून त्यावेळेला आमचे CM साहेब हेच आमच्या खात्याचे सुद्धा मंत्री होते. आमचं जे प्लॅनिंग खातं आहे ते कुठल्याही ह्याला दुरुस्तीला परवानगी देत नाही. तुम्हाला नियोजन मंडळातून जे काय करायचं आहे नवीन करा, पण दुरुस्ती नाही करता येणार. एक एक्सेप्शन फक्त आम्ही करून घेतलं आणि ते होतं की पोलीस ज्या घरामध्ये राहतात त्याची दुरुस्ती ही त्या त्या जिल्हा नियोजन मंडळामधून करण्याची परवानगी त्यावेळेला नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मी दिली, आणि म्हणून ज्यावेळेला मी त्याच्याचबरोबर अर्थात वाहनं घेण्याची परवानगी दिली. हे करत असताना मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की मुंबईचा पालकमंत्री म्हणून ज्याला मी हजर झालो त्यावेळेला माझी पहिली व्हिजिट ही तुम्ही ज्या निवासस्थानामध्ये राहता त्या निवासस्थानाला होती, आणि माझ्या DPCचं बजेट, म्हणजे महान उपनगर हे मोठं आहे त्याच्यामुळे त्यांचं बजेटसुद्धा मोठं आहे, आमचं छोटंसं बजेट असतं जवळजवळ 240 कोटी रुपयाचं वगैरे, त्याच्यापैकी जवळजवळ 44 कोटी रुपये हे मी पोलिसांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी दिले. वाहनांसाठी वगैरे दिलेले पैसे हे होतात. कसं होतं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळेला दिवसरात्र काम करत असता त्यावेळेला ज्या ठिकाणी तुमच्या ड्युटीज असतात त्याच्या जवळच तुम्ही राहायला लागतात, आणि ही सगळी निवासस्थानं जुनी झालेली आहेत, त्याच्यामध्ये अनेक गैरसोयी असतात. त्याच्यामुळे आपल्या DCM साहेबांची खूप इच्छा होती की आपण प्रत्येकाला चांगली घरं दिली पाहिजे. तुम्ही जर नाशिकला गेलात तर प्रत्येकाला चांगले फ्लॅट्स आहेत. आज चांगलं असं हाऊसिंग डिपार्टमेंट तुम्हाला लाभलेलं आहे. नवीन घरामध्ये म्हणजे अतिशय सुंदर अशी ती घरं असतात. परंतु त्याच्याचबरोबर आम्ही एक स्कीम काढलेली होती, आणि जे जे पोलीस निवृत्त झालेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही ज्याला एखादी गोष्ट ठरवतो त्याला ते ठरवताना त्याचं महत्त्व अनेक वेळेला लोकांना कळत नाही की आपण कधीतरी रिटायर होणार आहे आणि हे जे पोलीस निवासस्थान आहे हे आपल्याला सोडायला लागणार आहे, आणि म्हणून आम्ही एक स्कीम काढलेली होती की तुमच्या हक्काची घरं, की तुम्ही ज्याला सेवेमध्ये असता त्याला तुम्ही
तुमच्या हक्काच्या घरामध्ये जाऊ शकता, जे तुम्ही बुक करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला सवलतीच्या व्याजाच्या दरामध्ये गव्हर्नमेंट कर्ज देत असतं। कारण कधीतरी आपण निवृत्त होणार आणि त्यावेळेला आपण कुठल्या परिस्थितीला सामोरं जाणार त्याची तयारी अगोदरपासून करायला लागते। आणि म्हणून साहेब आपल्याला सगळ्यात मोठी गरज आहे की आपल्याला निवृत्त झालेल्या लोकांना स्वतःच्या हक्काची घरं पाहिजेत। जो आपला पोलीस कॉन्स्टेबल असेल ते आपला अगदी पोलीस उपनिरीक्षक असेल किंवा DYSP असेल, तर हे निवृत्त झाल्यानंतर त्याच्या खालच्या DYSP वगैरे वरची रँक झाली, परंतु खालच्या अधिकाऱ्यांनी नंतर राहायचं कुठे हा मुंबईच्या सारख्या शहरामध्ये प्रश्न असतो, तो आपल्याला सोडवला पाहिजे। खरं तर आज सकाळी उठल्यानंतर माझ्या 2-3 अपॉइंटमेंट होत्या, त्याच्यानंतर साहेब मी आपल्या रेल्वे कॉलनीमध्ये गेलो आणि रेल्वे कॉलनीची पाहणी केली। आज सकाळी त्यांची जुनी घरं तर रिपेअर करण्यासाठी मी पैसे देणारच आहे, परंतु तिथे मी एक ऑडिटोरियम करायला सांगितला, ते ऑडिटोरियम तुम्हाला लग्नासाठी त्याचा वापर करता येईल, आणि ज्या आपल्या महिला असतील त्यांना तिथलं जे कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते घेता येईल, जेणेकरून त्यांना एक उत्पन्नाचं सोर्स निर्माण होईल। तर तुमच्या 2 बिल्डिंग आहेत तिथं रेल्वे ह्याच्यामध्ये घेतल्या, चांगल्या कंडिशनमधल्या 2 बिल्डिंग आहेत, एकावर ऑडिटोरियम करायला सांगितला, दुसऱ्यावर रीडिंग रूम करायला सांगितल्या, कारण त्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये 1-1 रूमच्या त्या क्वार्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना अभ्यास करायला तिथं हे नाही। मुलं जर आपली उद्या मोठी झाली पाहिजेत तर त्यांना रीडिंग रूम्स पाहिजेत। म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं मी दुरुस्तीला पैसे देईन तिथं रीडिंग रूम्स आणि त्याच्यानंतर व्यायाम करण्यासाठी पोलिसांना आणि पोलिसांच्या मुलांना व्यायामशाळा, महिलांना जर स्वतःच्या कुटुंबाला अतिरिक्त उत्पन्न करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी सेंटर जिथं ते काम करू शकतील, आपल्या कुटुंबाला मदत करू शकतील। आणि हे सगळं केल्यानंतर मला आपल्याला एकच गोष्ट सांगायचं की मी ग्रामीण खात्यामध्ये काम केलं गृहराज्यमंत्री म्हणून, माझ्याकडे मी पहिली गोष्ट केली असेल की जेवढ्या पेंडिंग केसेस होती जिथं अपील चालवायची होती पोलिसांची सगळ्याच्या सगळी अपिलं घेतली। अनेक वेळेला ड्युटीवर असलेला पोलीस जरी झोपला तरी त्याच्या अधिकाऱ्याच्या दृष्टीने त्यांनी कर्तव्याचा भंग केलेला असतो, म्हणून तो सस्पेन्शनमध्ये जातो। गडचिरोलीसारखा भाग आहे जिथं मुलाचा जन्म झाल्यानंतरच त्याच्या तोंडामध्ये मोहाची दारू घातली जात, त्याच्या दृष्टीने ते निषिद्ध नसतं, परंतु अनेक वेळेला ड्युटीवर दारू प्याला म्हणूनसुद्धा अनेक पोलीस हे त्या ठिकाणी सस्पेंड झालेले होते, सेवेतून दूर केलेले होते। यातल्या 99% पोलिसांना मी परत ड्युटीवर घेतलं, त्यांना फक्त 1 वर्ष ते दारू पिणार नाही एवढं, आणि त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं हे केलं सगळं। मी एकदा गडचिरोलीला आमचे पाटील साहेब आहेत तिथं गेलो होतो, तिथं बाहेर जो ड्युटीवर पोलीस होता म्हणाला तुमची भेट झाल्यानंतर मला तुम्हाला भेट घ्यायची, म्हटलं का भेट घ्यायची आहे, तर तोच मला म्हणाला की तुम्ही त्यावेळेला मला कामावर घेतलं म्हणून मी आज पोलीस खात्यामध्ये आहे, म्हणजे अशी ओळख ठेवणारा। पण ही मला संधी कधीच मुंबईच्या बाबतीत मिळाली नाही। खरं तर मी एक आठवड्यापूर्वी जर्मनीला गेलो होतो, जर्मनीला का गेलो तुम्हाला सांगण्याची आवश्यकता अशासाठी आहे की तुमची अनेक मुलं आहेत की आपण ह्या सरकारने काय निर्णय घेतला की 2% रिझर्वेशन हे पोलिसांच्या मुलांसाठी ठेवलं, ते अनेक लोकांना माहिती आहे की ज्याला पोलीस भरती होते त्याला 2% आपली मुलं ही त्याच्यामध्ये लागू शकतात। यावेळेला जिथं रिझर्वेशनच्या पोस्ट आहेत तिथं हे 2%सुद्धा खाली राहिलेले होते। याचा अर्थ असा होतो की सरकारने हे 2% रिझर्वेशन ठेवलं, पण अनेक जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना माहिती नाही की हे 2% रिझर्वेशन आमच्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपण हे पर्टिक्युलरली बघितलं पाहिजे, अनेक लोकांची मुलं ITI पास झालेली आहेत, अनेक लोकांनी टेक्निकल कोर्सेस केलेले आहेत। मी जर्मनीला का गेलो, फिरायला नाही गेलो, की भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि त्याच्यामुळे हे जे युरोप आहे, युरोपचा आजचा ॲव्हरेज आहे जे 39 वर्ष आहे आणि आपलं 24 वर्ष आहे। तुम्ही जर थोडंसं त्याला अधिकचं स्किल दिलं, अधिकची जर माहिती दिली की परदेशामधली सिस्टीम कशी असते, तर आपली अनेक मुलं त्यांना थोडीशी तिथली लँग्वेज शिकवली, कारण आपला एक गोड गैरसमज आहे की इंग्रजी जगभर चालतं, इंग्रजी जगभर चालत नाही। युरोपमध्ये गेलात तर इंग्लंडच्या व्यतिरिक्त कुठल्याही देशामध्ये इंग्रजी बोललं जात नाही, तिथं स्पॅनिश बोललं जातं, फ्रेंच बोललं जातं, जर्मन बोललं जातं, जो रशियाचा भाग युरोपला टेकून आहे तिथं रशियन बोललं जातं, कुठल्याही देशामध्ये इंग्रजी बोललं जात नाही। तुम्ही जर इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न केला फ्रान्समध्ये तर ते तुम्हाला उत्तरसुद्धा देत नाही। म्हणून जर्मनीमधलं जे सर्वात प्रगत
राज्य आहे. जसं महाराष्ट्र हे सर्वात प्रगत राज्य आहे भारतातलं, तसं तिथं बेडन विटनबर्ग नावाचं राज्य आहे. त्याच्यावर आमचं आता एम यू होणार आहे. एम यू अशासाठी होणार की आमची जी मुलं ज्यांना वायरमन असेल तर त्याला आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तिथली इलेक्ट्रिकल सिस्टम समजावून सांगणार, त्यांना आम्ही जर्मन लँग्वेज शिकवणार. मग तो इलेक्ट्रिशियन असेल, ए सी मॅकॅनिक असेल, लिफ्ट ऑपरेटर असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, रक्ताची तपासणी करणारा टेक्निशियन असेल. तिथं कसं आहे की मी तुम्हाला थोडंसं अशासाठी सांगतो की आपण रिटायरमेंटच्या स्टेजला आल्यानंतर आपल्या मुलांची सर्वाधिक काळजी आपल्याला असते, आणि मग त्या मुलांना कुठे संधी आहे जगभर. भारतामध्ये तर संधी आहेच, परंतु आदरणीय आपल्या पंतप्रधान महोदयांनी जी स्किल डेव्हलपमेंटची स्कीम काढली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रगती ही महाराष्ट्र राज्याने केली. त्याला फडणवीस साहेबांनी स्वतःकडे हे खातं ठेवलेलं होतं आणि त्यांनी अनेक हॉस्पिटल्स असतील, अनेक इंडस्ट्रीज असतील, याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची स्कीम काढली. आणि त्याच्यानंतर हल्लीच मी एका कार्यक्रमाला राजभवनला गेलो होतो, सगळे इंडस्ट्रियलिस्ट महाराष्ट्रामधले जमलेले होते आणि एक दिवसामध्ये 1,25,000 जॉब्स हे मुलांना देण्यात आले. देण्यात आले नंतर त्यांची शिबिरं घेऊन त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं, हे पुढचा भाग आहे. परंतु आज एकट्या जर्मनीमध्ये 400,000 जॉब्स उपलब्ध आहेत. मग महाराष्ट्रसुद्धा त्याच्यामध्ये आघाडीवर असला पाहिजे. महाराष्ट्र नेहमी आघाडीवर राहिलेला आहे आणि म्हणून आपला मूल कमी शिकलं आहे असं कोणीही मानण्याची गरज नाही. त्याला तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करा. वरळीला आमचा प्लॉट आहे साहेब शिक्षण खात्याचा, त्याच्यावर आम्ही जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग बांधतो आहे. 30 माळ्यामधले 12 माळे हे डेडिकेटेडली स्किल डेव्हलपमेंटसाठी असणार आहे. कुठला ए सीसाठी असेल, कुठला इलेक्ट्रिशियनसाठी असेल, कुठला लेथसाठी असेल, कारण आपल्याकडची टेक्नॉलॉजी आणि त्यांच्याकडची टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे. तिथं 4th वर्षापासून टेक्निकल हे दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं मुलांना, आणि 3.5 दिवस मूल हे शाळेमध्ये शिकतं आणि 1.5 दिवस त्यांचे जे टेक्निकल स्कूल्स असतात तिथं चेंबर ऑफ कॉमर्सला कामा म्हणतात त्याच्यामध्ये ते मूल शिकतं आणि त्याच्यामधून एक सक्षम नागरिक घडतो. आणि म्हणून स्कूल एज्युकेशनचा मिनिस्टर म्हणून पुढच्या वर्षीपासून मी स्काउट आणि गाईड कंपल्सरी करणार आहे, कारण मुलांना श्रमाचं महत्त्व कळलं पाहिजे. आपण एखादं काम करतो ते कमीपणाचं आहे असं मुलांना कधी वाटता कामा नये. आणि मुलांना मी तुम्हाला सांगतो, एक इलेक्ट्रिशियन जर 40,000 रुपये महिन्याला कमवत असेल तर त्याची दिवसाची सॅलरी जर्मनीमध्ये जर त्याला इलेक्ट्रिशियनचं लायसन्स दिलं तर दिवसाची कमाई त्याची 40,000 रुपये असते. हा फरक आहे, म्हणजे हे श्रमाचं महत्त्व आहे जे आपल्या पंतप्रधानांनी ओळखलं आणि त्याच्यामुळे आपलं मूल हे कमी शिकलं. म्हणून त्याच्याबद्दल कधी हे करू नका, त्याला स्किल डेव्हलपमेंटला पाठवा. आणि मी तुम्हाला सांगतो, शेवटी आमच्यासारखी माणसं ज्यावेळेला राजकारणामध्ये येतात त्यावेळेला ते समाजाचा विचार करत असतात. आणि म्हणून हा करार जर पुढच्या ह्याच्यामध्ये झाला, 5 मंत्री आहेत ह्या टास्क फोर्समध्ये, मी स्वतः आहे कारण मी जाऊन तो इनिशिएटिव्ह घेतला, उच्च आणि तंत्रशिक्षणाचे मंत्री आहेत, आरोग्य मेडिकल एज्युकेशनचे मंत्री आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत आणि इंडस्ट्रीजचे मंत्री आहेत. मी त्यांना सांगितलं की आमची सिस्टम तुमच्यापेक्षा अजिबात कमी नाही आहे. जर्मन लोकांना कन्व्हिन्स करणं फार कठीण असतं. 20% जे काय आम्हाला अपग्रेड करायला लागेल आम्ही आमच्या खर्चाने करू. मुंबईमध्ये त्याच्यासाठी मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करतो आहे. तोपर्यंत ज्या जागांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणं शक्य असेल तिथं आम्ही ते स्थापन करू. तुमची जी मुलं ITI शिकलेली असतील, स्किल डेव्हलपमेंटला गेलेली असतील, त्यांना तिथं पाठवा. तुम्हाला एक असे चांगले कमिशनर मिळालेले आहेत की ज्यांनी आपल्या पोलिसांच्या मुलांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले. अशा एका रोजगार मेळाव्याला मी सुद्धा गेलेलो होतो, एका मेळाव्याला मी येऊ शकलो नाही. परंतु फणसाळकर साहेब, हे एवढं पुण्याचं काम आहे की जो मनुष्य आपल्यासाठी आयुष्यभर राबतो, जनतेसाठी आयुष्यभर राबतो, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून आज सकाळी मी गेलो पालकमंत्री म्हणून, ऑन द स्पॉट मी 5 कोटी रुपये बरोबर मंजूर केले तुमच्या रेल्वेच्या कॉलनीसाठी. कारण आपली माणसं आहेत, दिवस रात्र तिथं राहतात, त्यांना सुखाचे 4 दिवस दिसले पाहिजेत. ही भावना घेऊन आम्ही काम करतो. मग ते शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, सगळ्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही. इथं मी तुमच्या खात्याचा मंत्री म्हणून जर 4 वर्ष काम केलेलं असेल तर तुमच्या खात्याबद्दल आत्मीयता राहिलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही मंत्री म्हणून काय काम केलं, तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह झालात तुमच्या सुखदुःखामध्ये, हा प्रश्न असतो. आणि म्हणून जी लोकं अजून रिटायर झालेले नाहीत
जे आपले कॉन्स्टेबल आहेत इतर त्याच्यावरच्या रँकचे आहेत. एखादा पी आय आपला फ्लॅट घेऊ शकेल, परंतु कॉन्स्टेबल मुंबईसारख्या शहरामध्ये फ्लॅट घेऊ शकत नाही. त्यांच्या कॉलनीज लवकरात लवकर कशा बनतील, सरकारी स्कीममधून त्यांना त्यांच्या हक्काचं घर कसं देता येईल, भले ते लांब असेल पण ज्या दिवशी आपली नोकरी संपते त्या दिवशी हक्काच्या घरामध्ये आपला कॉन्स्टेबल गेला पाहिजे. आणि म्हणून साहेब आपण तर मुख्य आहात, म्हणजे या डिपार्टमेंटचे आपणसुद्धा त्यांच्या खालोखाल हे करता. मी एक छोटासं, माझे स्कूल डेव्हलपमेंटची खूप कामं चालू आहेत इमारतींची वगैरे, बेस्ट ऑफ द आर्किटेक्ट्स माझ्यासाठी काम करतात. मी त्यांच्याकडून एक मॉडेल तयार करून घेईन की आपल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये हक्काची घरं किती करता येतात, पोलीस कॉलनीज किती करतात, कारण पोलीस कॉलनी हे तर इसेन्शियल आहे, त्याच्याशिवाय पोलीस डिपार्टमेंट चालूच शकत नाही. आणि मग असं काही मॉडेल मुंबईमध्ये शहरामध्ये निर्माण करता येईल का? मुंबई सबर्बनमध्ये आपल्या अनेक मोठ्या मोठ्या जागा आहेत पण मुंबई शहरामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहेत, परंतु सध्या जो एफ एस आय अवेलेबल आहे तो लक्षात घेता आपण हक्काची घरं देऊ शकतो का त्यांना? आणि हक्काचं घर असेल तर आपल्याला फायनान्स बँक देऊ शकते, आपल्याला आपला पैसा घालायला लागत नाही. शेवटी मी अनेक वर्ष वित्त खात्यामध्ये सुद्धा काम केलं, जसं होम डिपार्टमेंटला केलं वित्त खात्यामध्ये सुद्धा केलं आणि मुंबईचा पालकमंत्री. म्हणून आपण एवढा आधार जरी देऊ शकलो पोलिसांना तरी त्यांना एवढा आनंद होईल की मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं ह्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. एखादा मनुष्य आय एस ऑफिसर झाला त्याला आपोआप घर मिळतं मुंबईमध्ये, कोटा असतो, त्या कोट्यामधून आय एस ऑफिसर मुंबईला घर घेऊ शकतो, पोलीस कॉन्स्टेबल नाही घेऊ शकत. मग त्याचा विचारसुद्धा कोणीतरी केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून राजकारणाच्या पुढे जाऊन माणुसकी असते, आणि तुम्ही जर दिवस रात्र राबत असाल जनतेसाठी आणि सरकारसाठी तर सरकारने सुद्धा अवश्य आपला विचार केला पाहिजे. ज्या ज्या सूचना फणसाळकर साहेबांनी केलेल्या आहेत कॅबिनेटचा एक सदस्य म्हणून, ज्या ज्या वेळेला आपला विषय येईल, खरं तर स्वतः फडणवीस साहेब अतिशय सेन्सिटिव्ह आहेत, त्यांच्या काळामध्ये जे पोलीस हाऊसिंगने काम केलं आहे अतिशय उत्कृष्ट आहेत, परंतु जादू झाल्यासारखी घरं उभी राहू शकत नाही, त्याला कन्स्ट्रक्शन पिरियड असतो. तोपर्यंत जिथं आपले छोटे छोटे पोलीस अधिकारी राहतात त्यांच्या घरामध्ये ज्या काय असुविधा असतील, पालकमंत्री म्हणून तुम्ही मला सांगा, तेवढ्या असुविधा जरी मी दूर करू शकलो तरी मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर काहीतरी करू शकलो असं मी स्वतः समजेन. संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर आज आपण रिटायर होत आहे, आपल्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवत असतानाच जनतेची सेवा आपण उत्कृष्ट करू शकता. मी ज्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो काही एका दुसऱ्या कामाच्या निमित्ताने, त्यावेळेला मी तिथं बघितलं की सकाळच्या वेळेला सिटी बसेस येतात, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करतात आणि डे केअर सेंटरला घेऊन जातात. उद्या अशा तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीज मुंबईमध्ये सुद्धा निर्माण झाल्या पाहिजेत. तुम्हाला कधी घरामध्ये एकटं वाटतं का म्हणे, कारण तुम्हाला कधी सवयच नाही राहिली घरामध्ये बसायची. घरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक राहतात ते फक्त टी व्ही बघत राहतात, त्यांना एकलकोंड वाटतं. ते समाजाला ते देऊ शकतात, ते कधी देऊ शकतील, ज्यावेळेला त्यांचं इंटरॅक्शन होईल लोकांशी त्यावेळेला. आणि म्हणून मला सी पी साहेब सांगावं असं वाटतं की मी आपल्याला ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की माझं पहिलं उद्दिष्ट राहील की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईला हे डे केअर सेंटर उभं करायचं. आणि त्याची घोषणा आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये केलेली आहे. म्हणजे मीच त्यांना सांगितलं की हीच तुम्ही स्पीचमध्ये घाला, कारण ही केअर आपण घेतलीच पाहिजे. आणि आज जे आपले लोक रिटायर होतात हे आता ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये 2 वर्षामध्ये येणार ते, आणि त्याच्यामुळे आहेत ना, तर तर आपणाला मी एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळेला अशा समारंभामध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला अशा समारंभामधून आम्ही जे आपल्या सी पी साहेबांकडून ऐकतो याच्यापासून किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ऐकतो याच्यामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि काहीतरी चांगलं हे समाजासाठी केलं पाहिजे. ते करण्याची ऊर्जा ही आपल्या या कार्यक्रमातून मिळाली. अनेक वर्ष ज्यावेळेला होम डिपार्टमेंटला होतो त्याला सॅल्यूट करायची सवय झालेली होती की समोर आल्यानंतर जय हिंद म्हणायचं आणि सॅल्यूट करायचं. आज परत जवळजवळ 3 वर्षानंतर ती संधी फणसाळकर साहेबांच्यामुळे मला मिळाली आणि ते सुद्धा सॅल्यूट. आयुष्यभर काम केलेल्या आपल्यासारख्या ज्यांनी कर्मयोगी ज्याला म्हणता येईल अशा लोकांना सॅल्यूट करायची संधी मिळाली ह्याच्याबद्दल फणसाळकर साहेबांचं, देवेंद्र भारती साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो. आणि अनेक उपक्रम जे आपण मुंबईमध्ये राबवतात, काल साहेब मी ज्यावेळेला लंडनला गेलो त्यावेळेला स्कॉटलँड यार्डच्या समोरून ज्यावेळेला जात होतो
त्याला तुमची सगळ्यांची आठवण आली आणि ह्याला मुंबई पोलीस म्हणतात. एवढंच सांगतो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य आपल्याला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत पोहोचतोय. मी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो सन्माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय एक डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांना. आजच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभामध्ये या कार्यक्रमामध्ये उपस्थित मुख्य अतिथी सन्माननीय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचा पालकमंत्री श्री दीपक केसरकर साहेबांना आमचा निमंत्रणा स्वी मान्य करून तुम्ही इथं उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर खूप खूप आभारी आहात. सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं होते जे DPDC-मधून दोन तुम्ही सवलत घेतलं दिलं होतं जे पोलीस क्वार्टर्स दुरुस्तीसाठी. आम्ही SP असताना आम्हाला पूर्ण जे मायनर वर्कसाठी 10 लाख भेटायचं आणि 10 लाखामध्ये जास्तीत जास्त SP ऑफिसला छोटे मोठे दुरुस्ता व्हायचं. कधी म्हणजे खूप तक्रारी करत होत्या, म्हटलं आम्हाला DPDC-मध्ये पैसे आहेत बट आम्हाला घेणं शक्य होत नव्हते. आणि हे जे काय तुम्ही केलं होतं 2018 त्याच्यामधून सर आम्ही SP आणि ॲडिशनल SP असताना पैसे घेतलं होतं आणि खूप काही कामं पण केलं होतं सर. जे व्हेकलसाठी पण DPDC-मधून तुम्ही केलं होतं सर, म्हणजे तेव्हा आम्ही परमिशन आणि पैसे पण घेतलं होतं. नंतर कोविड झाल्यामुळे आम्ही व्हेकल घेता आलं नाही, म्हटलं याचा फायदा मी स्वतः SP असताना मी पण घेतलेलं होतं सर. खूप खूप आभारी आहात सर. सर, तुम्ही पोलीस खात्यावर अशाच आपली प्रेम आमच्या खात्यावर ठेवावी, कायमस्वरूपी ठेवावी अशी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल खूप आभारी व्यक्त करतो सर. आपला पोलीस आयुक्त विवेक फंसलकर सर आणि स्पेशल CP देवेन भारती सर पण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलं त्याच्याबद्दल पण मी आभारी व्यक्त करतो. आपला सेंट्रल रिजनचा जॉईंट CP निशित मिश्र सर उपस्थित आहे, त्यांना देखील आभारी व्यक्त करतो. त्याचबरोबर सेंट्रल रिजनचं अनिल फंसलकर सर पण इथं उपस्थित आहे, त्यांनाही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये यशस्वी पार पडण्यासाठी जे कोणी योगदान दिलेलं आहे सर्वांना मी आभारी व्यक्त करतो आणि आजच्या सत्कारमूर्ती सर्व लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील मी आभारी व्यक्त करतो आणि सरांचा परवानगीनं या कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. दोन मिनटं थांबा फक्त. अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. या बाजूला जास्त फूड पॅकेट्स आहेत कारण इकडे कॅन्टीन आहे. या बाजूला थोडेशा कमी आहेत. ज्या लोकांना इकडे कमी पडलेत आपण इकडून घेऊ शकता. वरती काही ठिकाणी आहेत, अल्पोपहाराचे पॅकेट घेऊनच जायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. फक्त शांततेने जावा.